नमो नमः मित्राणि। अद्य कृषकः पृथुवैन्यः पाठस्य अग्रिमः भागः वयं पठामः। पूर्वमेव वयं किं दृष्टवन्तः तथा च किम् अस्ति अस्मिन् परिच्छेदे पश्यामः। आधीच्या भागात आपण पाहिले की पृथुराजा प्रजेची अवस्था पाहून दुःखी झाला होता। त्यासाठी राजपुरोहितांनी राजाला सल्ला दिला की पृथ्वीच्या पोटामध्ये असलेली धनधान्य इत्यादी प्राप्त करण्याचा प्रयत्न कर। इथपर्यंतचा भाग आपण अभ्यासलेला आहे। इदानीं एतस्य पाठस्य अग्रिमः भागः पठामः। पाठस्य वाचनं करोमि। तदा पृथुभूपेण तदर्थं धनुः सज्जीकृतम्। तदा भूमिः स्त्रीरूपं धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत् अवदत् च, हे राजेन्द्र, तव पिता दुःशासकः वेनराजः राजधर्मस्य पालनं न करोत्। तदा मया चोरलुण्टकभयात् धनधान्य पुष्पफलानि मम उदरे निहितानि। त्वं तु प्रजाहितदक्षः नृपः, यदि त्वं प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि तर्हि अहं प्रसन्ना भविष्यामि। अतः धनुः त्यज। खणित्राणि हलान् कुद्दालकानि लवित्राणि च हस्ते गृहीत्वा प्रजाजनैः सह कृषिकार्यं कुरु। भूमातुः उपदेशं मनसि निधाय पृथुवैन्यः नदीनां मार्गम् अवरुद्ध्य कृषिकार्यार्थं जलस्य उपयोगम् अकरोत्। वृष्टिजलसञ्चयं कृत्वा जलव्यवस्थापनं अकरोत्। भूमिं उर्वरतां कर्तुं प्रायत। तदनन्तरं तस्मिन् क्षेत्रे जनाः धान्यबीजानि अवपन्। स नैकेभ्यः वृक्षेभ्यः विविधप्रकाराणां बीजानां सङ्कलनं चयनं च परिश्रमेण अकरोत्। अनन्तरं बीजानां संस्करणं कृत्वा वपनम् अकरोत्। पर्जन्यानन्तरं बीजेभ्यः अङ्कुरः उद्भूतः। धान्यलाभेन सर्वे प्रजाजनाः सन्तुष्टाः च अभवन्। एषः कल्याणकारी नृपः पृथिव्यां प्रशासने अग्रणी जनसेवाव्रती च अभवत्। तदा पृथुभूपेण तदर्थं धनुः सज्जीकृतम्। तदा पृथुभूपेण तेव्हा पृथुराजाने तदर्थं त्याकरता धनुष्य सज्ज केले। तदा भूमिः स्त्रीरूपं धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत् अवदत् च, तेव्हा पृथ्वी स्त्रीचे रूप धारण करून स्त्रीरूपं धृत्वा स्त्रीचे रूप धारण करून, आता इथं धृत्वा आलं बघा, त्वांताव्यय इथं आलेला आहे, करून तस्य पुरतः त्याच्या पुढे प्रकटिता अभवत् त्याच्या पुढे प्रकट झाली, अवदत् च आणि म्हणाली, हे राजेंद्र, तव पिता दुःशासकः वेनराजः राजधर्मस्य पालनं न अकरोत्। हे राजेंद्र, तव पिता तुझे वडील दुःशासक राजा वेनने राजधर्माचे पालन केले नाही। आता इथे दुःशासक राजा वेनने राजधर्माचे पालन केले नाही असा इथं उल्लेख आलेला आहे। मग राजधर्म म्हणजे काय? राजधर्म कशाला म्हणायचं? तर प्रजेचे कल्याण करणे, प्रजेच्या हितेचाच विचार करणे, हा जो विचार आहे किंवा हे जे वागणं आहे याला म्हणायचं राजधर्म। खरं तर राजा हा नामधारी असतो, राजाची प्रजाच खरी मालक असते, तिच्या कल्याणासाठी राजाची नियुक्ती झालेली असते। हे नेहमी राजानं लक्षात ठेवून आपली कर्तव्य पार पाडावी। थोडक्यात राजधर्म म्हणजे राजाची प्रजेविषयीची कर्तव्य होय। राजाने आपल्या प्रजेला पुत्रवत म्हणजेच मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ केला पाहिजे।
असा राजा हा राजधर्माचे पालन करत असतो। आता या ठिकाणी वेन राजाला दुःशासक असे म्हटलेले आहे। मग दुःशासक म्हणजे काय? तर वाईट वागणूक देणारा हा राजा, प्रजेवर अत्याचार करणारा हा राजा, हा वेन राजा होता। यामुळे दुःशासक असे याला म्हटले गेलेले आहे। तदा मया चोर लुंठक भयात धनधान्य पुष्पफलाने मम उदरे निहिताने। तेव्हा मी चोर लुटारूंच्या भीतीने धनधान्य फुले आणि फळे माझ्या पोटात ठेवलेली आहे। त्वं तु प्रजाहित दक्षानुरूपः, त्वं तु तू तर प्रजाहित दक्षः म्हणजेच प्रजेच्या कल्याणाकरता तत्पर असा असलेला राजा आहेस, प्रजेला पुत्रवत सांभाळणारा असा तू राजा आहेस। यदि त्वं प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि तर्हि अहं प्रसन्नः भविष्यामि। यदि त्वं म्हणजे पृथ्वी माता इथे आता राजाला म्हणते बघा, यदि त्वं जर तू प्रयत्नेन प्रयत्नपूर्वक कृषिकार्यं करोषि शेतामध्ये काम केलंस तरीही अहं तर मी प्रसन्नः भविष्यामि म्हणजे मी प्रसन्न होईन। अतः धनुहु त्यज म्हणून अतः म्हणून धनुहु धनुष्याचा त्याग कर। खणित्राणी हलान कुद्दालकान लवित्राणी च हस्ते गृहीत्वा प्रजाजनैः सह कृषिकार्यं कुरु। खणित्राणी हातात कुदळ, नांगर, फावडे आणि विळा म्हणजेच खुरपवर का, प्रजाजनांसह म्हणजे एकत्रित प्रजेला घेऊन तू शेतीमध्ये कार्य कर असं पृथ्वी माता पृथुराजाला सांगते। आता पुढे बघूया। भूमातुः उपदेशं मनसि निधाय पृथुवैन्यः नदीनां मार्गं अवरुद्ध्य कृषिकार्यार्थं जलस्य उपयोगं अकरोत्। भूमातुः उपदेशं, भूमातुः पृथ्वी मातेचा उपदेशं, उपदेश मनसि निधाय मनात ठेवून पृथुवैन्यः पृथुराजा नदीनां मार्गं नद्यांचा मार्ग अवरुद्ध्य अडवून कृषिकार्यार्थं शेतीच्या कामासाठी जलस्य उपयोगं अकरोत्। जलस्य पाण्याचा उपयोगं उपयोग वापर अकरोत् केला। वृष्टिजलसंचयं कृत्वा जलव्यवस्थापनं अकरोत्। वृष्टिजलसंचयं पावसाचे पाणी साठवून पाण्याचे काय केलं? नियोजन केले। जलव्यवस्थापनं अकरोत् पाण्याचे नियोजन केले। तुम्हाला तर माहीतच आहे ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता असते त्या ठिकाणी पाणी अडवा आणि पाणी जिरवा यासारखे प्रकल्प आत्ताच्या काळात आपण पाहतो, पण ही संकल्पना प्राचीन काळातच विकसित झालेली आहे। पृथ्वीराजाच्या या कार्यावरून आपल्याला समजून येते बघा। भूमी उर्वरतमां कर्तुम प्रायतत, जमिनीला अधिक सुपीक करण्याचा प्रयत्न केला आहे। तदनंतरम तस्मिन क्षेत्रे जनाः धान्य बीजानि अवपन, त्यानंतर त्या सुपीक केलेल्या जमिनीमध्ये धान्याची बियाणे पेरलेले आहेत। सहा नैकेभ्यः वृक्षेभ्यः विविध प्रकारणां बीजानां संकरणं चयनं च परिश्रमेण अकरोत्। सहा त्याने अनेक झाडांच्या विविध प्रकारच्या बियांचे संकलन केले व त्याची निवड अतिशय परिश्रमाने केली। कष्टाने हे कार्य त्याने पूर्ण केले। अनंतरम बीजानां संस्करणं कृत्वा वपनं अकरोत्। अनंतरम यानंतर बीजानां संस्करणं, त्याने बियांचे संस्करण करून पेरणी केली। याचाच अर्थ काय की जी गोळा केलेली बियाणे आहेत त्यातील उगवून न येणारी बियाणे बाजूला करून उत्पादन चांगले देणाऱ्या बियाणांचं निवडक बियाणांचं एकत्रीकरण करून संकलन करून त्या बियाणांचं काय केलं? पेरणी केलेली आहे। पर्जन्यानंतरम बीजेभ्यः अंकुरः उद्भूतः, पर्जन्यानंतरम पावसानंतर बियांना अंकुर फुटले। धान्यलाभेन सर्वे प्रजाजनाः संतुष्टाः च अभवन्।
धान्य लाभेन, त्यानंतर धान्याच्या प्राप्तीने धान्य मिळाल्यामुळे सर्व प्रजा संतुष्ट झाली। एषः कल्याणकारी नृपः पृथिव्या प्रशासने अग्रणी जनसेवावती च अभवत्। एषः कल्याणकारी, हा कल्याणकारी प्रजेचा हित पाहणारा राजा पृथ्वीवरील प्रशासनामध्ये अग्रेसर व ज्याने जणू काही जनसेवेचे व्रत घेतलेला असा हा राजा होऊन गेला। यानंतर परिच्छेदात आलेले समानार्थी शब्द आपण पाहूयात। पुरतः अग्रे प्रकटिता आविर्भूता चोरः स्तेनः तस्करः। इदानीं केचन समासः पश्यामः। चोरलुण्ठकः, चोराः च लुण्ठकाः च इतरेतर द्वन्द्व समासः। धनधान्य पुष्पफलानि, धनं च धान्यं च पुष्पाणि च फलानि च इतरेतर द्वन्द्व समास। राजधर्मः, राज्ञः धर्मः षष्ठी तत्पुरुषः समासः। प्रजाहितदक्षः, प्रजाहिते दक्षः सप्तमी तत्पुरुष समासः। जलव्यवस्थापनम्, जलस्य व्यवस्थापनम् षष्ठी तत्पुरुषः। इदानीं भाषाभ्यासः पश्यामः। वाक्यं पुनर्लिखित्वा सत्यं असत्यं वा इति लिखतो। आता या ठिकाणी बघा, वाक्यं पुनर्लिखित्वा म्हणजे वाक्य आपल्याला पुन्हा लिहायचं आहे। पृथुन रूपस्य पिता उत्तमः शासकः आसीत्। आता हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे हे उत्तर लिहिताना पूर्ण वाक्य लिहिणं अपेक्षित आहे। पृथुराजः प्रजाहितदक्षः नृपः। पृथुः कल्याणकारी जनसेवाव्रती आसीत्। यापुढचा प्रश्न आपण बघूयात। माध्यम भाषा उत्तरत्। भूमाता पृथुवैन्यं किम् उपादिशत्। आता हा प्रश्न लिहिताना मुलांनी लक्षात ठेवायचा आहे, हा प्रश्न तीन टप्प्यामध्ये लिहायचा आहे आपल्याला, तीन भागामध्ये आपल्याला लिहायचा आहे। पहिल्या भागामध्ये प्रस्तावना येईल, दुसऱ्या भागामध्ये मूळ उत्तर जे आपल्याला जो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याचं मूळ उत्तर येणं अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर समारोप हा येणं अपेक्षित आहे। अशा पद्धतीनेच माध्यम भाषा उत्तरम लिखत हे सगळे प्रश्न आपल्याला लिहायचे आहे। सांगली शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील। धन्यवाद।